पश्चिम बंगाल के स्टेट सेक्रेटरी राजीव सिंह यांनी 22 मे रोजी रेलवे मंत्रालयाला विशेष पत्र लिहून हे सांगितलं होते की 26 मे पर्यंत कोणत्याही रेल्वेगाड्या आमच्याकडे पाठवू नयेत. असं असतानाही महाराष्ट्रात सत्ता नसल्याच्या रागातून आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या उद्देशानं पियुष गोयल यांनी श्रमिक रेल्वे या महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला पाठवल्या असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका करत त्यांची पोलखोल केली आहे. परप्रांतीय मजुरांना आपल्या आपल्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी जे विधान माननीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेलं आहे ते अतिशय दिशाभूल करणारं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की वेस्ट बंगालचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांनी 22 तारखेला पत्र लिहिलं होतं रेल्वे प्रशासनाला की आम्हाला 26 मे पर्यंत कोणत्याही रेल्वेगाड्या आमच्याकडे पाठवू नये असं वेस्ट बंगालच्या चीफ सेक्रेटरीनी पत्र लिहिलं असताना सुद्धा आज रेल्वे प्रशासनाकडनं महाराष्ट्रामध्ये 34 गाड्या पाठवण्यात आल्या जेणेकरून त्यांना महाराष्ट्राची कशी फजिती करायची अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये डाव आहे. हे वेस्ट बंगालचे चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांचं पत्र जे 22 तारखेला लिहिलं आहे आणि 26 तारखेपर्यंत कोणतीही गाडी पाठवू नये अशा पद्धतीचे त्यांनी त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी मुद्दावरून महाराष्ट्राची फसवणूक करण्यासाठी आज 34 गाड्या पाठवल्या आणि आज ते बाहेर सांगतायत की महाराष्ट्राने आम्ही एवढ्या गाड्या दिल्यानंतरी सुद्धा त्या गाड्या त्यांनी श्रमिकांना भरून पाठवल्या नाही. अशा प्रकारचा खोटारडेपणा माननीय पियुष गोयल यांनी करू नये आणि अशा पद्धतीचं राजकारण या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये करू नये एवढीच त्यांना माझी विनंती आहे.